पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचा 54वा वर्धापन दिवस 25 जूनला मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी 2022चा बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार देखील वितरित करण्यात आला. यानिमित्ताने बालगंधर्व येथे 3 दिवस विविध कार्यक्रमांचे प्रेक्षकांसाठी विनामूल्य आयोजन देखील करण्यात आले होते. त्याचे प्रायोजक दैनिक राष्ट्रसंचारकडून करण्यात आलं होतं. यावेळी बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार विजेत्या ज्योती चांदेकर यांनी राष्ट्रसंचारशी संवाद साधला. आणि माझ्या लेकी या पुरस्काराला हजर आहेत, त्याच्यामुळे आणखीन आनंद द्विगुणित झाला माझा. ताई, तुम्ही भाषणात बोलता बोलता एक मुद्दा म्हणाला होता बालगंधर्व रंगमंदिराबाबतचा, अगदी हा, त्यावर तुमचं ताई. बालगंधर्व पाळू नये हे तर आम्हा सगळ्या कलाकारांचं मागणं आहे. बालगंधर्वाचं आम्ही इतकी म्हणजे सोन्याचे दिवस बघितले आहेत. आम्ही खूप सुंदर बालगंधर्व बघितले आणि तसंच बालगंधर्व राहावं अशाच, फक्त त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्था नीट करा की जेणेकरून आम्हाला काम करतात. कलाकारांना काय होतं की जेव्हा कामं करतात आणि अस्वच्छ असेल किंवा चांगलं नसेल तर कलाकारांचा मूड जातो, प्रयोग रंगत नाही अशा वेळेला. आणि त्यामुळे मग आम्ही लोक पण थोडेसे, आमचा पण विरस होतो, ऑडियन्सचा पण विरस होतो, तर असं होता कामा नये. तर आपण रंगमंदिर म्हणतो तर ते मंदिरासारखेच त्याचं पावित्र्य असावं आणि ते जपलं जावं एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि बालगंधर्व म्हणजे आमचं तर आत्मा आहे ग, म्हणजे आम्ही लहानपणापासून इथे काम त्याच्या खांद्यावर खेळलेलो होतो आम्ही बालगंधर्वच्या रंगमंचावर. त्याच्यामुळे त्याची विटंबना होऊ नये किंवा ते भग्नावशेष आम्हाला बघायला मिळू नयेत अशी आमची अगदी प्रामाणिक इच्छा आहे. तर आमचं बालगंधर्व आम्हाला हवं आहे. तर आमचं बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार वितरणावेळी पुरस्कार विजेत्या ज्योती चांदेकर यांची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री पंडित देखील उपस्थित होत्या. त्यांनी देखील यावेळी राष्ट्रसंचारशी संवाद साधला. आणि आताच नुकतंच तिचं रानबाजार तिने अगदी इतक्या बात आहे म्हणजे सगळ्यांच्या मनात घर केले. तर खरं तर एक मुलगी म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून सुद्धा तुझ्या आईला हा पुरस्कार मिळाला आणि सगळ्यात महत्वाचा जो म्हटला जातो बालगंधर्वांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आहे, तर एक मुलगी म्हणून तू काय बोलशील? आज खरं तर मुलगी म्हणूनच मी इथे आली आहे, तिच्यासाठी तिचं कौतुक करायला, तिच्यासाठी टाळ्या वाजवायला मी आली. आज कुठलंही वलय घेऊन मी इथे आलेली नाही आणि मला याचा सारखा अभिमान आहे की माझ्या आईला एवढ्या मोठ्या पुरस्काराने पुरस्कृत केलं गेलं. आणि बालगंधर्व जी पुण्याची शान समजली, आपण सगळेच समजतो, समजली जाते, म्हटली जाते, अनुभवली जाते, तर त्याचा पुरस्कार आज आईला जाहीर झाला याचा मनपूर्वक म्हणजे खूप मनापासून अभिमान वाटतो. आणि कलाकार म्हणून म्हणजे एक ज्योती चांदेकर हिच्या पोटी जन्म घेण्याचा मला काय म्हणत, मी स्वतःला खूप लकी समजते ह्या बाबतीत की तिच्या पोटी मी जन्म घेतला आणि ती कळत न कळत आता मी तिचा वारसा पुढे चालवते. तर तो प्रयत्न असेल, तिच्या एवढा मोठं होता येणार नाही कदाचित मला, कारण ती खूपच महान आहे, पण तिचा पण तिच्या नखाची सर्जरी मला लाभली तरी खूप पुरेस आहे. तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तेजस्विनी आणि मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा आभार भर शुभेच्छा.